सरकार याला कोणतीही मदत करू शकलेलं नाही. मग सरकारनं हे अधिवेशन तसं पाहायला गेलं तर जनतेच्या हिताच्या दृष्टीनं वांजोटं ठरलेलं आहे. आज हे विधिमंडळाचं आज अधिवेशन संपलेलं आहे. म्हणायला हे महिन्याचं होतं, परंतु हे 17-18 दिवसाचंच अधिवेशन झालेलं आहे. आणि या अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय सरकार देईल ही अपेक्षा शेतकऱ्यांची होती. अधिवेशन काळात गारपीट घडली, अवकाळी पाऊस आला, सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयासुद्धा मदत केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, परंतु शेतकऱ्यांना हे सरकार मदत देऊ शकली नाही. फक्त घोषणा केल्या, कांदा असेल, कापूस असेल, कांद्याला 350 रुपये दिले, आधी 300 घोषणा केली, नंतर 50 रुपये वाढले. कापसाकडं तर सरकारने लक्षच दिलं नाही. अवकाळीमुळं वेगळ्या पद्धतीनं नुकसान झालं. गव्हाचं, हरभऱ्याचं, डाळिंब, द्राक्ष, मोसंबी या सगळ्या पिकाचं आणि फळांचं नुकसान झालं. सरकार याला कोणतीही मदत करू शकलेलं नाही. मग सरकारनं हे अधिवेशन तसं पाहायला गेलं तर जनतेच्या हिताच्या दृष्टीनं वांजोटं ठरलेलं आहे. बजेट जे याला बजेटला पंचामृत म्हटलं, परंतु हे अमृत कुठेही सर्वसामान्यापर्यंत पोहोचणारं नाही आहे हे सुस्पष्टपणे दिसतंय. या अधिवेशनात ज्या ज्या सरकारने आधीच्या काळात 9 महिने झालेल्या सरकारला येऊन एसटीच्या बाबतीत या सरकारने एसटी कामगारांना कोणताही न्याय दिलेला नाही. एसटीनं जे सार्वजनिक सेवेत सामावून घ्यायचं होतं कामगारांना, हेही काम करू शकत नाही. एसटीच्या कामगारांना नियमित पगार हे सरकार देऊ शकत नाही स्थिती आहे. पुरवणी मागणी असेल याच्यातून अवाढव्यपणे उधळपट्टी सरकारची चालू आहे. अर्थसंकल्प हा गरिबांना बिलकुल आधार देणारा नाही, सर्वसामान्यांना आधार देणारा नाही. आणि म्हणून ओव्हरऑल जर हे अधिवेशन बघितलं तर सर्वसामान्य माणसाला कोणताही दिलासा या अधिवेशनातून मिळाला नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही या सगळ्या विषयावर, शेतकऱ्यांच्या विषयावर निश्चित आवाज उठवला.